जातून करायला चौथा सगळा शेतातून सार तू वार रवी वार तू भाकरी संग लागे बाप तू मित्रांनो हा आहे आपला स्नेकेडचा स्पॉट मरळ तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ सुद्धा बघितला असाल ह्या स्पॉट वरती स्नेकेड मारलेला आहे वसीम अंकल सुद्धा आलेले तो पण स्पॉट हाच आहे आणि हा वडा तुम्ही बघू शकताय हा वडा पूर्ण नदीमध्ये बुडालेला आहे आणि ज्या या वड्याचं बॅकवॉटर आहे ते अशा उसांमध्ये शिरलेलं आहे आणि खूप खेकडी ह्या उसामध्ये ह्या शेतामध्ये शिरलेली आहेत तर ती खेकडी आम्ही पकडण्याचा आज प्रयत्न करणार आहे तर चला बघूया किती खेकडी मिळतात पहिला खेकडा मिळालेला आहे दोस्तो ना मित्रांनो असेच खेकडे आम्हाला पकडायचे आहेत असेच शेतामध्ये थोडं थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये असे खेकडे बसलेले आहेत तेच आम्हाला पकडायचे आहेत चला पुढे जाऊया किती खेकडे मिळतात बघूया दुसरा खेकडा मिळालेला आहे मित्रांनो उसातून कसला आला छोटीशी धार आहे तुम्ही बघितलाच पुराचं पाणी आलेलं आहे त्याच पुराच्या पाण्यात एक छोट्या छोट्या वड्यात आणि छोट्या छोट्या असे धारे आहेत आणि शेतात खेकडे असे चढणी लागले आहेत हा तिसरा खेकडा आहे तिसरा कॅच तिसरा हा तिसरा खेकडा आहे मित्रांनो खेकडा शेतातून मित्रांनो अशा पद्धतीने शेतातून हा चौथा खेकडा आणलेला आहे तर याला पोत्यामध्ये टाकूया चला पुढे बघू जाऊया पाचवा खेकडा दिसलेला आहे मित्रांनो बघा किती छान पाणी जात आहे खाली
पाचवा खेकडा घे, पाचवा खेकडा पोत्यात चला। मित्रांनो, भरपूर पाऊस पडत आहे म्हणून हा खेळ आम्ही इथेच थांबवला। आम्हाला मोठमोठे 5 खेकडी मिळालेत आणि छोटे छोटे 4 खेकडी मिळालेत। छोटे 4 खेकड्यांचा व्हिडिओ आम्ही बनवू शकलो नाही कारण पाऊस खूप आहे। आता थोडा थांबलेला आहे पाऊस आणि ही मिळालेली खेकडे आता आम्ही घरी घेऊन जाऊया आणि ह्याची भन्नाट अशी एक रेसिपी बनवूया, कोल्हापुरी रस्सा बनवूया आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवेन, तुम्ही सुद्धा ट्राय करा, मी सुद्धा टेस्ट करून सांगेन, तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा हा रस्सा आणि ही पकडलेली खेकडी हा व्हिडिओ कसा वाटला। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। मित्रांनो, आता आणलेली आम्ही ही खेकडी आमची मम्मी स्वच्छ करत आहे। आता हा खेकडा कशा पद्धतीने सोलायचा ते तुम्हाला दाखवतो। आता हा स्वच्छ केलेला खेकडा बाजूला ठेवून घेऊया। अशा पद्धतीने सर्व खेकडे स्वच्छ करायचे आहेत। खेकड्याच्या वरच्या कवटीमध्ये अशा प्रकारचा मेंदू असतो, तो पिवळा जरत मेंदू आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा काढलेला मेंदू आपल्याला रश्याच्या फोडणीमध्ये टाकायचा आहे। आपण हा मेंदू काढण्यासाठी खेकड्याचा नांग्याचा वापर केला आहे। स्वच्छ केलेली खेकडी आता आपल्याला थोडी थोडी ठेचून घ्यायची आहेत। यासाठी आम्ही दगडी खलबत्त्याचा वापर करणार आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी स्वच्छ खेकडी धुवून घेतलेली आहेत। एक एक करून ही सर्व खेकडी ठेचून घेऊया। या खेकड्यांना फक्त थोडं थोडं ठेचून घ्यायचे आहे, पूर्ण बारीक करण्याची गरज नाही कारण ही ठेचलेली खेकडी परत एकदा मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण ही खेकडी ठेचून घेतलेली आहेत। आता उरलेली सर्व खेकडी अशा पद्धतीनेच ठेचून घ्यायचे आहेत। आता ही ठेचून घेतलेली खेकडी आपण आता मिक्सर मध्ये ग्राइंड करूया। ग्राइंड करताना आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचे आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आम्ही मस्त पेस्ट बनवली आहे। आता असेच उरलेल्या ठेचून घेतलेल्या खेकड्यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं खेकड्यांची पेस्ट तयार झालेली आहे। आता ही पेस्ट पिठाच्या चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे आणि यातून आपल्याला खेकड्याची खर बाजूला काढायची आहे। चाळणीमध्ये ही पेस्ट घातल्यानंतर वरती खर राहते आणि खालती मस्त रसा पडतो। अशा पद्धतीने चाळणीत उरलेली खर
हाताने दाबून काढून घेऊया. तुम्ही बघू शकता ही खेकड्याची खर काढून खाली दाटसर मस्त रस्सा जमा झालेला आहे. खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी आम्ही ओलं वाटण तयार केलेलं आहे. हे नेहमीप्रमाणे चिकन किंवा मटन साठी तुम्ही घेताय तशाच प्रकारे खेकड्यासाठी पण घ्यायचे आहे. यामध्ये तीळ, जिरं, खोबरं, आलं लसूण आहे. फोडणीसाठी थोडा लसूण ठेचून घ्यायचा आहे. 3-4 चमचे तेल घेऊन लसूण परतून घेऊया. फोडणीला कांदा वापरायचा नाही, फक्त लसूणच वापरायचा आहे. लसूण परतल्यानंतर आम्ही घरची कोल्हापुरी लाल तिखट घेतली आहे. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढी तुम्ही तिखट घेऊ शकता. ही लाल तिखट तेलामध्ये परतून घेऊन आपण काढलेला खेकड्याचा मेंदू घालायचा आहे. हे दोन्ही तेलामध्ये मस्त परतून घेऊया. आता आपण बनवलेलं मसाल्याचं वाटण घालून घेऊया. हे सुद्धा वाटण तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहे. या वाटणाला तेल सुटूपर्यंत असंच शिजवायचं आहे. तीन ते चार मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त हा मसाला तयार झाला आहे. आता आपण हे गाळून घेतलेला खेकडा आता या मसाल्यामध्ये घालूया. या गाळण्यामध्ये आताच आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचे आहे. तुम्ही बघू शकता आम्ही गरजेनुसार पातळ करून घेतलेलं आहे. आता हा गाळून घेतलेला खेकडा भांड्यामध्ये ओतल्यानंतर चमचा हलवत राहणं गरजेचं आहे. 10-15 मिनिटे उकळी येऊपर्यंत चमचा हलवत राहिला पाहिजे. चमचा हलवायचा जर बंद केला तर दूध जसे फुटते तसंच हा रस्सा सुद्धा फुटतो, म्हणून चमचा हलवत राहणं गरजेचं आहे. चमचा हलवत राहिल्यामुळे खेकडा आणि मसाला एकजीव होतो आणि रस्सा मस्त बनतो. तुम्ही बघू शकता आपला रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे आणि मस्त तर्री आलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा हा रस्सा एकदा तुमच्या घरी बनवून बघा. आता टेस्ट करून सांगतो हा रस्सा कसा झाला आहे. या खेकड्याच्या रश्या बरोबर बारीची भाकरी मस्त लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. खेकड्याचं सार तू वार रवी वार तू, तांबड्या सांबराची धार तू.
नांगी मधला मास तू, खोबऱ्याचा वास तू, भाकरीच्या संग लागे बाप तू, खेकड्याचं सार तू, रवी वार तू, भाकरी संगे लागे बाप तू।